मित्रांनो वनराज आंदेकर यांची हत्या झाली त्यावेळेस त्यांच्या सोबत त्यांचा चुलत भाऊ होता आणि त्यांच्या भावावर देखील गोळीबार करण्यात आला परंतु त्याने ती गोळी हुकवली नेमका त्यांच्या सोबत असणारे शिवम आंदेकर आहेत तरी कोण आपण अगदी जाणून घेऊया सप्टेंबर रोजी आपले दादा आंदेकर नगरसेवक असणारे यांच्यावर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला झाला त्यात त्यांचे मृत्यू झाले त्यावेळी त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सख्खी चुलत भाऊ म्हणजे त्यांचे माजी नगरसेवक उदयकांत आंदेकर यांचे मुलगा शिवम उदयकांत आंदेकर हे देखील होते घरात कार्यक्रम असल्यामुळे ते उदयकांत चौकात उभे होते त्यावेळेस तीन चार टू व्हीलर ट्रिपल ट्रिपल शीट पोरं आले आणि त्यावेळेस म्हणाला दादा काहीतरी गडबडे दादा काहीतरी गडबडे आणि एवढं बोलत असताना समोरूनच सगळ्यात पहिली गोळी शिवम आंदेकर यांच्यावरच चालवली गेली ती गोळी शिवम आंदेकर यांनी खाली वाकून चुकवली आणि बाजूला पळाले नेमके ते दुसऱ्या दिशेला पळाले आणि वनराज आंदेकर हे दुसऱ्या दिशेला पळाले आणि पानपोई असल्यामुळे वनराज आंदेकर त्या गुंडांच्या हाती लागले शिवम आंदेकर हे सूर्य उदय कन्स्ट्रक्शन चे ओनर आहे त्याच पद्धतीने सोनय दादा कन्स्ट्रक्शन चे देखील दे ते ओनर आहे आणि कुल अँड कूल बिअर शॉपीचे देखील ते ओनर आहे ते पुण्याचे लोकप्रिय नगरसेवक असणारे उदयकांत आंदेकर म्हणजेच भाईजी यांचे चिरंजीव आहे